दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची वैशिष्ट्य म्हणजे 93 जागांसाठी हे मतदान होतं आहे. एकूण मतदार 2,22,00,000 आहेत. पुरुष मतदार यामध्ये 1,15,00,000 आहेत. महिला मतदार 1,07,00,000 आहेत. एकूण उमेदवार आहेत रिंगणामध्ये 851. मतदान केंद्र आहेत 25,558. यासाठी ईव्हीएम मशीनचा वापर होणार आहे 28,114. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले उमेदवार 64 आहेत. मतदान होत आहे तेही आपण पाहूया. दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये. 93 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे. मुख्यतः उत्तर गुजरात आणि मध्य गुजरात हा शहरी भाग आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान या भागामध्ये होत आहे. या टप्प्यामध्ये 2012 पक्षीय बलाबल कसं काय होतं ते आपण पाहूया. भाजपच्या सर्वाधिक जागा होत्या 93 जागांपैकी. भाजपकडे होत्या 52 जागा, काँग्रेसकडे 39 आणि इतर 2 अशा 93 जागांचं हे पक्षीय बलाबल होतं 2012.